नमस्कार. तर मुलींनो, काय चालली रक्षाबंधनची तयारी? कशी चालली? माहेरी जाणार आहे का? भाऊ येणार आहे. काही असो, भाऊ येऊ अगर तुम्ही जाऊ, पण ही रेसिपी तुम्हाला जी दाखवणार आहे ती खूप सोप्या पद्धतीने असणार आहे. कारण का, सणाची तुम्हाला सुट्टी असते किंवा तुम्ही सुट्टी घेता, तर ती सुट्टी सणाची अगदी कामातच जाते. जास्त रोजच्यापेक्षा काम जास्त असतं, तर त्यामुळं खास मी मुलींना वेळ भेटावा बाबा, भावाशी बोलायला भेटावं, चर्चा करायला भावाला वेळ मिळावा, त्यासाठी मी एकदम सोपी तुम्हाला रेसिपी टाकणार आहे. तर चला बघूया आपण त्याचं साहित्य काय आहे. तर त्यासाठी साहित्य मी हे ओरिओची चार छोटी पॅकेट मिळतात ना, 10 रुपयेवाल्या, 5 बिस्किट असतात त्यात, तर ती मी 4 पॅकेट घेतलेत. हे आहे डेसिकेटेड खोबरं, वाळलेलं खोबरं. आपल्याला यासाठी डेसिकेटेडच खोबरं लागेल. तर तुम्ही डी मार्ट वगैरे कुठे गेले ना, तर हे भेटतं. अगदी हे 2 चमचे आपले घरात जे आपण नाश्त्याच्या टाईमला वापरतो ते, हे 2 चमचे मी खोबरं घेतले. दुसरं आपल्याला लागणार आहे दुधावरची साय लागणार आहे. 2 चमचे घेतली माझ्याकडे, 2 चमचे मला मिळाली म्हणून मी 2 चमचे घेतली. कारण जर कमी पडली तर मी हा हे बटरचा वापर करणार आहे. तुमच्याकडे साय जर जास्त असेल तर तुम्ही जास्त घेऊन ठेवा. आणि ती साय काय केली मी, घोटली जरा अशी चमच्यानं पातळ करून घेतली. आणि हे अगदी थोडंसं तूप घेतलं आहे की हा जो साचा आहे आपला मोदकाचा, त्या साच्याला आतून लावायचं आहे, ग्रीस करून घ्यायचं आहे आतून आपल्या, की जेणेकरून आपण जो मोदक किंवा जो पदार्थ करणार आहे तो चिकटला नाही पाहिजे. तर खूप कमी साहित्यात मी तुम्हाला हे रेसिपी दाखवणार आहे. तर चला बघूया. तर मी हे बिस्किटं पुढं खोलून त्यातले बिस्किटं काढून त्याची क्रीम वेगळी करणार आहे आणि बिस्किट वेगळी करणार आहे. हे बघा, असं मी बिस्किटाचं क्रीम काढून घेतले. तुम्हाला व्हाईट कलरचं क्रीम आत भेटलं ना ते बिस्किट, तरी चालेल, चांगलं दिसत ते आतमध्ये आपल्याला हे चॉकलेट आणि त्यामध्ये आत सफेद, तर ते भेटलं तरी चालेल, माझं असं भेटलं मी. तर आपण ह्यात काय करून घेऊया, हा नारळाचा किस, नारळाचा म्हणजे डेसिकेटेड कोकोनटचा किस आपण ह्यात टाकणार. आपण हातानेच टाकून घेऊया. 2 चमचे घेतला आहे मी आणि हे हातानेच मिक्स करून घेऊ. आता काय करणार आपण, हे बिस्किट मिक्सरला लावून फिरवून घेणार आहे मी, बारीक, एकदम बारीक करणार आहे. हवं तर मी चाळून पण घेणार आहे, दाखवते मी तुम्हाला पुढे. असं मस्त पावडर करून घेतली बारीक, काही तुकडे वगैरे काही राहिलेले नाही. तर तुम्हाला जर असं एकदम बारीक नाही झालं तर तुम्ही चाळून पण घ्या. तर मी आता यात काढून घेते आणि ह्याच्यात ही दुधावरची साय टाकून मिक्स करून घेते. बघू आपल्याला किती लागते, त्यात होत असेल तर ठीक, नाही तर मी थोडंसं बटर घालून गरम करून घेणार आहे बटर. मग आपला तयार होत आहे. आणि तुम्हाला बटर नसेल घालायचं किंवा तुमच्याकडे नसेल तर रेसिपी करायची काही थांबू नका, मी थोडंसं दूध घालून मळा तरी चालणार आहे. साय दूध घालून दोन्ही मिक्स करून मळा तरी चालणार आहे. आपला असा गोळा तयार झालाय, मस्त गोळा तयार झाला आपला. आता मी आता मोदक पात्राला ग्रीस करून घेते तूप लावून. आता आपण त्या मोदक पात्राला तूप लावून घेतलंय, तर आपण ह्याला मोदकाचा आकार देऊ. असा मोदक धरायचा, मोदक
असं पात्र पकडायचं असं आणि हे असं बाजूनी लावून घ्यायचं. असं पसरून घ्यायचं आतमध्ये आणि आत होल जागा तयार करायची. आपल्याला ही क्रीम भरायची. आपण जी तयार केली क्रीम बिस्किटाच्या क्रीमची आणि डिशकिट कोकणची तो गोळा आपल्याला जेवढा तुम्हाला आवडेल तसा भरू शकता. भरलंय मी आणि त्याच्यावरून परत आपल्याला हे बिस्किटांचं कवर करायचं असं पॅक लावून घ्यायचे असं. हे जे सफेद दिसतंय ते आपण ते तूप लावून घेतलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण करून घेऊया. दुसरा पण खूप सोपी रेसिपी सांगितली तुम्हाला. नक्की करा ही आणि भावाला खायला घाला. भाऊ एकदम खुश होऊन जाईल तुमचा. छोटा असेल तर त्याला खूपच आवडणारी रेसिपी आहे. छोट्यालाच काय तर मोठ्याला पण आवडणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करा. आपण करून कवर लावून बंद करून घ्यायचे. आपण तुमच्याकडे मोदक पात्र जर नसेल, कारण गावाकडल्या मुलींकडं जास्त करून वस्तीवर वगैरे राहण्यात राहणाऱ्या मुलींकडं हे नसतं, तर तुम्ही थोडा मोदकाचा असा आकार देऊन हाताने केलं तरी चालेल. छान वाटेल ते पण. माझा हे हात निसटतोय तुपाचा हात असल्यामुळं. हे बघा किती छान आहे. साखर वाटतं मस्त आणि चकाकी पण किती छान आली बघा. तुम्हाला हे करून झाल्या मी जवळ पण दाखवते. मी हे सगळं अशा पद्धतीने थोडं थोडं तूप लावून करून घेते. तर हा शेवट छोटा राहिला होता गोळा, तो पण असा हातावर करून घेतला आहे. ह्याच्यात पण क्रीम भरले मी. तर हे बघा आपले कसे मोदक मस्त झालेत. तर मुलींनो, तर सगळ्याच जेवढ्या मुली माझ्या रेसिपी बघतात किंवा ज्या बघत पण नसतील त्या मुलींना मी त्या मुलींची खूपच कदर करते की त्या मुली स्वतःचं सगळं सांभाळून संसार नोकरी करतात, मुलं सांभाळतात. तर त्या मुलींसाठी ही माझी रेसिपी बघा कशी वाटते. आवडल्यास मात्र लाईक नक्की झाली पाहिजे मुलींनो आणि कमेंट करून पण सांगा की हा पदार्थ तुम्हाला आवडला का नाही. आणि नक्की भावाला करून घाला आणि तुम्ही पण खा. तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.